नमस्कार, मी वृंदा बोराळकर। आपण बघतोय राशीचक्र, त्याच्यातले राशींचे स्वभाव आणि वैशिष्ट्य। तर आज आपण बघणार आहोत सातवी रास, ती आहे तुळरास। तुळ राशीचं तत्व वायुतत्वाची रास आहे, याचं चिन्ह आहे तराजू, बॅलन्स। याचा राशीस्वामी आहे शुक्र आणि ही रजोगुणी रास आहे। म्हणजे काय तर सतत कामात असणारी, ऍक्टिव्ह असणारी ही रास आहे। यांचा शुभ रंग आहे पांढरा क्रीम, म्हणजे थोडासा पिवळसर क्रीम, पिवळसर कडे जाणारा पांढरा क्रीम आणि निळा हे असे त्यांचे शुभ रंग आहेत। रत्न वापरताना त्यांनी हिरा वापरायचा, हिऱ्याचे कॅरेट व्यवस्थित बघून घ्या, कारण जास्त कॅरेटचा हिरा काही व्यक्तींना सूट होत नाही, कारण त्याच्यासाठी लग्न रास पण बघावी लागते। नुसत्या या राशीच्या जन्मराशीवरनं न हिरा वापरताना थोडीशी काळजी घ्यायची, की जन्मराशीवरनं फक्त हिरा न वापरता तो लग्न राशीवरनं पण बघायला लागेल। त्यामुळे हिरा वापरताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण जास्त कॅरेटचा हिरा वापरला तर त्या व्यक्तींची उष्णता वाढू शकते किंवा त्यांचा रागीट स्वभाव जास्त वाढू शकतो, त्यामुळे या बाबतीत काळजी घ्यायची। याचा शुभ अंक आहे 7 आणि या राशीच्या देवता त्यांनी लक्ष्मीची किंवा दुर्गेची उपासना करावी। यांना या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे शुभ वार आहे शुक्रवार आणि या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय आत्मविश्वास असतो या राशीच्या लोकांचा। नंतर यांची वाणी म्हणजे बोलणं अतिशय आकर्षक असतं, अतिशय सौंदर्यप्रेमी रास आहे आणि धार्मिकता आणि कला सौंदर्य यांचं कॉम्बिनेशन आहे या राशीमध्ये। त्यामुळे आणि संकट कितीही संकट असतील तरी ती सहन करण्याची ताकद आहे, कारण ही रास सहनशील आहे, त्यामुळे ही आपली दुःख लगेच इतरांना सांगत नाही। आणि आवड म्हणायचं तर यांना उंची कपडे, अत्तर या गोष्टींची जास्त आवड असते। देवघुळी रास आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे या राशीचं कितीही वय झालं तरी या राशीच्या लोकांचं वय जाणवत नाही, कारण ते कायम तरुण दिसतात, चेहऱ्यावरती अगदी टवटवीतपणा असतो आणि दुःख सहन करण्याची ताकद असते। जनसंपर्क खूप चांगला असतो, त्यांचे संबंध जे आहेत नातेसंबंध किंवा इतर समाजामध्ये सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध असतात आणि लोकांशी त्यांचं देणं घेणं खूप चांगल्या प्रकारे असतं, अतिशय मोहित करतात। त्यामुळे ही शुक्राच्या आधिपत्याखाली येणारी रास आहे, सौंदर्यप्रधान रास आहे, बॅलन्स्ड असते आणि न्यायप्रिय असतात, त्यांना खोटं अजिबात आवडत नाही या राशीच्या लोकांना। खूप बॅलन्स्ड जाणारी रास आहे ही तुळरास। तुळराशीचा जर पार्टनर असेल, जोडीदारांपैकी एकाची जरी तुळरास असेल तरी तो खूप समजावून घेणारा, इतरां आपल्या पार्टनर जोडीदाराला चांगला सांभाळून घेतो, अशा प्रकारे ही आपण बघितली आहे तुळरास। शुभम भवतु, धन्यवाद।